वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। श्रवण करण्याचा अधिकार प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर गरज आहे ती बुद्धिशुद्धीची गरज आहे, मनशुद्धीची चित्तशुद्धीची गरज आहे। शुद्ध अंतःकरणाने श्री कृष्ण कथा श्रवण करायची आहे। या बुद्धिशुद्धी करताच बुद्धीची अधिष्ठात्री असणारी देवता सूर्य नारायण या सूर्यवंशाचं श्रवण करावं। चित्तशुद्धी करता ती सुंदर मजा आहे। तुकोबारांचा अभंग फार सुंदर आहे, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही ते अंतःशुद्धीची नितांत गरज आहे। त्याकरता चंद्रवंश समजून सांगतायत। गोपाल कृष्ण भगवान की जय। असणारी 14 मन्वंतर ज्यामध्ये 4 मन्वंतर प्रभूचा अवतार आहे, चाक्षुष रैवत वैवस्वत स्वयंभव। चाक्षुष मन्वंतरामध्ये झालेला हरि अवतार गजेंद्र करता ही कथा काल आपण ऐकली। शेष नारायणांचा अवतार बलिभद्र रैवत मन्वंतरामध्ये झालेला रैवत राजा त्याची कन्या रेवती हिचा विवाह बलिभद्रांच्या बरोबर आहे। वैवस्वत मन्वंतरामध्ये समुद्र मंथनाची कथा आहे। स्वयंभू मन्वंतरामध्ये मत्स्यावताराची कथा आहे। राजा सत्यव्रत स्वयंभू मन्वंतर सांगून अष्टम स्कंधाची कथा पूर्ण होती आहे। नवम स्कंध नवमस्कंधाचा विषय ईशानुकथा। ईश शब्दाचा अर्थ परमात्मा श्रीहरी होतो। ईश शब्दाचा अर्थ ईशितुम शक्तः, समाजाचं प्रशासन करण्यामध्ये जो समर्थ आहे त्याला ईश म्हटलं जात। राजा दोन वंशातल्या राज परंपरा समजून सांगितल्या त्या नवम स्कंधामध्ये। एक वंश आहे सूर्यवंश, एक आहे सोमवंश म्हणजे चंद्रवंश। सूर्यवंशामध्येच राजाधिराज प्रभू रामचंद्र यांचा अवतार आहे। सोमवंशामध्येच भगवान श्रीहरी गोपाल कृष्ण कृष्णकथा श्रवण करायची असेल दशम स्कंधात कृष्णकथा आहे। तत्पूर्वी काही आवश्यक आहे
आणि ते सूर्यवंश चंद्रवंश यांच्या अनुकथा थोडा विचार केला तर लक्षात येईल आपल्याला. कुंडलीमध्ये 12 राशी जे नवग्रह आहेत यामध्ये रवी आहे, चंद्र आहे. रवीचं स्थान कोणतं आहे, चंद्राचं स्थान कोणतं आहे? रवी हा बुद्धीचा कारक आहे, चंद्र हा मनाचा कारक आहे. कसा आहे गायत्री मंत्र? तत्सवितुर्वरेण्यम भर्गः, ते भगवान सूर्यनारायणांचं असणार तेज, हिरण्यम तेजस्वी, हिरण्यम जियो यो न प्रचोदयात. आमच्या बुद्धीला प्रकाशित करो. बुद्धी प्रकाशक देवता सूर्यनारायण आहे. मनाची कारक देवता चंद्र आहे. रामचरित्र आणि कृष्ण चरित्र यामध्ये अंतर आहे थोडं. रामरायाचं नावच कसं आहे? राम. दोन्ही अक्षर अतिशय सरळ आहे. रामरायाचं चरित्र कसं आहे? रामरायाचा स्वभाव कसा आहे? जरा कृष्ण नाम कसं आहे ते पहा. यामध्ये एकही अक्षर सरळ नाहीये, वक्र आहे. श्रीहरी उभा राहिला आहे, तो उभा राहताना सुद्धा कसा आहे? माऊली वर्णन करतीये, त्रिभंगी देहुडा, त्या तीन ठिकाणी वाकडा उभा राहतोय. जसं कृष्ण नाम श्री कृष्णांचं हे स्वरूप, त्याचप्रमाणे कृष्ण चरित्रही आहे. कृष्ण चरित्र समजायला अवघड आहे. अरे आपल्यालाच काय, सुखमुखातून सचळवण घडतंय. असे राजा परीक्षित, त्यांनी ही शंका प्रदर्शित केली आहे. शेवटी कथमाचरत, श्रीहरिणी असं कसं करावं, असं कसं वागावं? परत आरा विमर्शन, ती कृष्ण कथा श्रवण करण्याचा अधिकार प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर गरज आहे ती बुद्धिशुद्धीची. गरज आहे मनशुद्धीची, चित्तशुद्धीची गरज आहे. शुद्ध अंतःकरणाने श्रीकृष्ण कथा श्रवण करायची आहे. त्या बुद्धिशुद्धी करतात. बुद्धीची अधिष्ठात्री असणारी देवता सूर्यनारायण, त्या सूर्यवंशाचं श्रवण करावं. चित्तशुद्धी करता, ती सुंदर मजा आहे.
तुकोबरांचा अभंग फार सुंदर आहे. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही. अंतशुद्धीची नितांत गरज आहे. त्याकरता चंद्र वंश समजून सांगतायत. मनाचे कारक देवता चंद्र आहे. या सूर्य वंशामध्ये काय बाहेर आहे, रामरायाचा अवतार आहे. या वंशातल्या कोणत्याही महापुरुषालाच रामनामाचा संबंध नाहीये, पण रामरायाला मात्र रघुपती राघव, रामरायाला राघव म्हटलंय, रामरायाला रघुपती म्हटलंय. या वंशातला महापुरुष हे राजा रघु आहेत. एका प्रसंगातून राजा रघुची ओळख होते. कसे होते राजा रघु? एक यज्ञ आहे ज्याचं नाव आहे विश्वजीत. कालिदासांचा रघुवंश पहा. रामकथा सांगायची आहे पण त्यांनी आपल्या काव्याला नाव दिलंय रघुवंश. यज्ञाचं नाव आहे विश्वजीत. जो सार्वभौम राजा असतो तोच हा यज्ञ करू शकतो. ज्याचं मांडलिकत्व सर्व मान्य आहे असा सार्वभौम असणारा त्यांनी हा विश्वजीत यज्ञ केला आहे. या यज्ञाचं वैशिष्ट्य आहे तमध्वरे विश्वजितिक्षितेशम निशेष विश्रानितकोश जातम उपात्य विद्या गुरुदक्षिणार्थी कौत्स प्रपेदे वरतंतु शिष्य. खूप भारे विश्वजीत पृथ्वीपती राजा सार्वभौम राजा त्यांनी केलेला हा यज्ञ कसाय सत्कर्म. निशेष विश्रानित कोश जातम फार सुंदर मजा आहे. रामरायाच्या कथेमध्ये विश्वामित्रांचा यज्ञ आहे ज्यामध्ये सुबाहू आणि महारीच हे विघ्नबाधा निर्माण करतायत. फार सुंदर रहस्य आहे त्याच्यात. एखाद्या कार्याचंच आयोजन करायचंय, संयोजन नियोजन व्यवस्थित आहे, पण या कार्याच्या निमित्ताने जे का अर्थसंचय होतोय धनसंचय होतोय त्याच्यात ना शिल्लक काय राहणार? राजा रघुने केलेला हा यज्ञ निशेष विश्रानित कोश जातम. कोश जात
सारी धन संपत्ति खजिन विश्राणित दान केलं गेलेलं आहे, आज खजिना रिकाम आहे, निशेष खजिन्यामध्ये काही शिल्लक नाहीये। अशा वेळेला उपात विद्या गुरुदक्षिणार्थी कौत्सा प्रपे वरतंतु शिष्य। वरतंतु महर्षींचा शिष्य कौत्स सर्व विद्या पारंगत आहे। आज आज गुरुदेवांना नमस्कार करून गुरुदेवांचा आशीर्वाद घेऊन गुरुदेवांचा निरोप घ्यायचा आहे, घरी जायचं आहे। मनामध्ये एक इच्छा आहे, गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, कथा कशा करता ऐकायच्या। आज गुरुदक्षिणा देण्याची काही इच्छा आहे। गुरुदेवांच्या पायावर मस्तक ठेवले, हृदय भरून आले, डोळ्यात गळणारे अश्रू गुरुदेवांच्या पायाचे अंत्य ओले झाले। भरल्या डोळ्याने गुरुदेवांच्याकडे पाहतात, गुरुदेवांचे डोळे पाडावले आहेत, मस्तकावर हात आहे, बाळ तुझी विद्या सुफलित होईल, आशीर्वाद आहे या। गुरुदेव काही इच्छा आहे, गुरुदक्षिणा द्यावी, आपल्या जवळने विद्या ग्रहण केली आहे, प्राप्त झालेली विद्या ही सुफलित होण्याकरता अंतकरणात असणारा कृतज्ञ भाव बस त्याचं प्रगटीकरण म्हणून काही गुरुदक्षिणा देण्याची इच्छा आहे। काय जे गुरुदक्षिणा, गुरुदेवांचा कंठ दाटून आलाय, बाळ दक्षिणे करता विद्या देणारा गुरु मी नाहीये। भागवत महात्म्य काय सांगतय, या कलीचा महिमा आहे, विद्या विक्रय जीविना, आपल्याजवळ असणारी विद्या विकणारे फी घेऊन शिकवणारे विद्या हे दान आहे, निरपेक्ष बाळ दक्षिणे करता विद्या देणारा गुरु मी नाहीये। आणखीन एक सांगतो तुला, माझ्या जवळच जी विद्या तू ग्रहण केली आहेस बस तुझ्या निमित्ताने माझी विद्या जिवंत राहणार आहे, हीच मला मिळालेली गुरुदक्षिणा आहे, नको काही आशीर्वाद आहे ये। गुरुदेव आपलं मन खूप मोठ आहे, आपल्या मनाचा मोठेपणा आहे, कृतज्ञ भावानेच काही द्यावं इच्छा आहे, काय देऊ मी। अरे दुराग्रह इसर काय देणार आहेस गुरुदक्षिणा, सांगा ना गुरु, किती विद्या शिकलास माझ्यावर। म्हणतात 14 विद्या, हो ना,
14 कोट सोन्याचे होन म्हणजे मोहरा गुरु दक्षिणा दे। आता पंचायत आहे, गुरुदेवांना मी विचारलंय गुरुदेव 14 कोट होत सांगताय ज्याचा अर्थ आहे विद्येची किंमत होऊ शकत नाही, ज्ञानाची किंमत नाही आहे, अनमोल दौंडेकर शंकर महाराज म्हणून होते। 1 खासदार त्यांच्याकडे आले, नाही भागवताची कथा करायची आहे, त्यावेळेस त्यांना सवड नव्हती। तुम्ही म्हणाल जितकी दक्षिणा देतो, 10,000, 10,000, 15,000, 20,000 आकडे वाढत चालले, त्यांनी दिलेलं उत्तर मोठं गोड आहे। तू 20,000, 25,000 म्हणतोयस, पण नेमकी माझी किंमत किती आहे ही मला जोपर्यंत कळत नाहीये तोपर्यंत मला हो म्हणता येत नाही। भागवत कथेची किंमत पैशानी होत नसते, लक्षात ठेव। अनमोल महापुरुषांना का म्हणावं लागलं, काय द्यावे अशी व्हावे उत्तर आई ठेवित व्हा पाहिजे। विद्या अनमोल आहे, 14 कोट मोहरा कुठून आणणार विचार करतोय। राजा रघुकडे येतोय, उपात्य विद्या गुरुदक्षिणार्थी कौत्स प्रपेदे वरतंतु शिष्य। नेमकं याच वेळेला राजा रघुचा विश्वजित यज्ञ झालेला, निशेष विश्राणित कोश जातम दान धर्मामध्ये सर्व खजिना रिकाम आहे। तेजस्वी ब्राह्मण धाराशी आलेला, आदरातिथ्य आहे, आसनावर बसवले, ब्राह्मण पूजन करायचे। समृणमये वीत हिरणमयत्वात पात्रे निधाय अर्घ्यम अनर्घ्यशीलः। राजा रघुची पत्नी पूजा साहित्य घेऊन आली आहे, ते का मातीच्या परळ्यात मृण्मय पात्रे मृत माती कारे वीत हिरणमयत्वात सारं सोनं दान केलं गेलेलं आहे, पूजे करता साधं सोन्याचं तबकही नाहीये घरात। राजा पूजा करतोय, गुरुदेव आपण आलात, आपल्या करिअरचे भाव सांगत होते, काही अपेक्षेने आला होतात आपण, थोडे नाराज दिसतात, नाराजीचं कारण नाही, काय अपेक्षा
हा विचार करतोय. ज्याला पूजा साहित्य करता सोन्याचं टबक ज्याच्याजवळ नाहीये, मातीच्या पराळात ज्याला पूजा साहित्य आणावं लागलंय, याच्याजवळ का 14 कोट मोहरा मागायच्या? काय मिळणार आपल्याला? राजा, तू म्हणतेस ते खरं आहे, ठीक आहे, आशीर्वाद आहे, येतो मी. नाही गुरुदेव, आपण अपेक्षेने आला होता, बोला काय अपेक्षा आहे. राजा, मी बोललो तर तू दुःखी होशील, आशीर्वाद आहे, येतो मी. गुरुदेव, आज पर्यंत या राजा रघुच्याच दरबारातून कधीही अतिथी विनमुख गेलेला नाहीये. महाभूत परिवार नवावतार, आपण तसे निघून चाललात, परिवाद अपकीर्ती. राजा रघुची कीर्ती आहे, ज्याच्या दारात ना अतिथी विनमुख जात नाही, अपेक्षेप्रमाणे ज्याला प्राप्त होत आहे. माझी अपकीर्ती होऊ देऊ नका. महाभूत, काय अपेक्षा आहे बोला. राजा, मला गुरुदक्षिणा द्यायची होती. गुरुदेवाने गुरुदक्षिणा 14 कोट होऊन मागितली आहेत. आज मी तुझी परिस्थिती पाहतोय, येतो मी. गुरुदेव, मी आपल्याला तसं नाही जाऊ देणार, फक्त मला 2-3 दिवसाचा अवधी द्या, आपली अपेक्षा पूर्ण होईल. अर्थमंत्र्यांना बोलावलंय, महसूल मंत्री, कुणाचा महसूल काय शिल्लक आहे, वसूल करायचा आहे, समजून सांगताय. सरकार यज्ञाच्या निमित्तानेच सर्व महसूल वसूल केलेला आहे, कुणाकडनंही काही येणं नाहीये आपल्याला. विचार करतोय, दाराशी आलेला ब्राह्मण आहे, त्याला देण्याकरता हवंय, स्वार्थ बुद्धी नाहीये. धन द व्यंकटेश स्तोत्र कस आहे, कुबेर तुझा भांडारी, कुबेरांना धनद म्हटलंय, धन देणारा. विचार करतोय कुबेरांच्याकडनं धन घ्यावं, आणि रे या ब्राह्मणाची दक्षिणा पूर्ण करायली. वशिष्ठ महामुनींच्या कडून मुहूर्त काढून घेतलाय, हा मुहूर्त आहे अश्विन शुद्ध दशमी. काही ज्योतिषाचे असणारे संकेत, आदल्या दिवशी प्रस्थान, अयोध्येच्या बाहेर एका शमीच्या झाडाखालीच राजाने तळ दिलाय,
सकाळी सूर्योदयालाच कुबेरावर स्वारी करायची आहे. सगळीच युद्धाची तयारी आहे. पहाटे पहाटे नगर रक्षक सेवक धावत आले, सरकार सरकार. रात्रभर पाऊस पडलाय अयोध्येमध्ये, वृष्टी हा शुभ शकू नये. सरकार पडलेला पाऊस पाण्याचा नाहीये, त्याच्या गारा पडाव्यात अशा सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडलाय. रघुराजाच कुबेरांवर स्वारी करणार, कुबेरांनी आपणहून धन दिले, आता स्वारी कशा करता. सारं धन गोळा केलं गेलं. वडवा म्हणजे खेचर, उंट, गोण्या बांधल्या गेल्या, सगळं धन त्यांच्या पाठीवरनच. कौच समजून सांगतायत, राजा मी असं नाही नेणार, माझ्या गुरुदेवानीच माझं 14 कोट संख्येने सांगितलंय, ते एक सुद्धा जास्त घेणार नाहीत. मी तुझ्याकडे मागायला आलोय हे माझ्या प्रपंचा करता नाही, गुरुदक्षिणा देण्याकरता. त्यामुळे याच्यातला एकही होऊन मी घेऊ शकत नाही. राजा हसलाय. मी जे कुबेरावर स्वारी करण्याकरता निघालो होतो ते माझ्या स्वार्थाकरता नाही, त्यातला एकही होऊन मी ठेवून घेणार नाही, तुझ्या करता घेतलंय. मला वाटतं त्यावेळेस आपण असतो तो बरं झालं असतं का नाही. अरे भागवतात कथा कोणाच्या येतात, कस जीवन असलं पाहिजे. असा उदार असणारच मान पराक्रमी राजा रघु, त्याचा वंश. या वंशामध्येच राजाधिराज श्रीराम. नवमस्कंदामध्येच राम कथा 2 अध्याय सांगितली. संक्षेपत एका श्लोकात, यः पृथ्वीभरवारणाय दिविजयी सम्प्रार्थितश्चिन्मयः सञ्जातो पृथ्वीतले रघुकुले माया मनुष्यो व्ययः निश्चक्रं हतराक्षस पुनरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिराम् कीर्तिं पापहराय विधाय जगति तञ्जानकीशं भजे. तो जानकीपति सीतापति, बस जानकीशं भजे भजे सेवायां
भज धातूचा अर्थ आहे सेवा, त्या रामरायाची मी सेवा करतो, त्याला मी नमस्कार करतो। कसे श्रीराम या पृथ्वी भरवारणाय दिविजयी संप्रार्थिता। कृष्ण कथेत हा विषय आपल्याला जरा विस्ताराने येईल। त्या पृथ्वीला असणारी अनेक नाव, त्याच तिचे एक नाव आहे सर्वसा, हे सगळं काही सहन करते, फक्त एकच आहे जिला सहन होत नाही ते पाप सहन होत नाहीये। नामदेवराय वर्णन करणार आहेत कृष्ण कथेत, सोसवेना भार मजा आता, धरणी मातेला भार ओझ होत आहे कशाच, पापाच। दुष्प्रवृत्त लोक, समाज कंटक, बस यांचा भार होतोय। या पृथ्वीचा हा भार दूर करण्याकरता वारणाय दिविजयी संप्रार्थिता। दिविज, दिवी शब्दाचा अर्थ आहे स्वर्ग, जनधातूचा अध्याक्षर ज्या जन्म, ज्यांचा जन्म स्वर्गात आहे, ज्यांचं जीवन स्वर्गात आहे, हे स्वर्गीय देव यांनी प्रभूंनी केलेली प्रार्थना संप्रार्थिता चिन्मया, चैतन्य स्वरूप असणारा परमात्मा माऊली वर्णन करतीये। माझा विठू कसा आहे? विठू चैतन्याचा गाभा, भागवत महात्म्याचा पहिला श्लोक, सच्चिदानंद रूपाय सच्चित आनंद। चैतन्य ज्याच स्वरूप आहे, हा चैतन्य स्वरूप असणारा परमात्मा श्री हरि चिन्मया संजात प्रगट झाली आहे, जन्माला आली आहेत। पृथ्वी तले रघुकुले, त्या पवित्र रघुकुलामध्येच ज्यांचा जन्म आहे, सत्कुलामध्ये जन्म प्राप्त होणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे। माया मनुष्य हा परमात्मा श्रीहरी रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, जो अव्यक्त आहे जो निराकार आहे त्याला आकार नाही, असते परब्रह्म। किती सुंदर मजा आहे, माऊलीचा एक सुंदर अभंग आहे, आजी आजी ब्रह्म मार्ग चुकले, परब्रह्माचा मार्ग चुकला गेला, जे पंढरपुरासी आले, जे निराकार असणार ब्रह्म
आज विठुरायाच्या रूपाने पंढरीला प्रगट आहे. माया मनुष्य मायावी मनुष्य रूप धारण केलेलं, याचा अर्थ मायेचा आश्रय केलेला आहे. क्रियाशीलता ही ब्रह्माच्या ठिकाणी नाहीये. निष्क्रियम शांतम ब्रह्म, क्रियाशीलत्व हे प्रकृतीचं आहे, मायेचं आहे. या मायेचा अंगीकार केलाय. माया मनुष्य अव्यय व्यय, क्षणाक्षणाला ज्याच्यामध्ये बदल होतोय. माठातलं पाणी थेंबा थेंबाने झिरपत राहतय. बस हा व्यय आहे.